नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ईश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व छोट्या बालमित्रांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी पंचतंत्रातील एक कथा, कोबरा आणि कावळ्याची पंचतंत्र गोष्ट घेऊन आलेले. तर ह्या गोष्टीला स्किप न करता तुम्ही गोष्ट लक्षपूर्वक ऐका बरं का. खूप छान आणि शिकवण देणारी अशी गोष्ट आहे. चला सुरू करू आपण कोबरा आणि कावळ्याची गोष्टीला. एकेकाळी खूप मोठ्या राज्याजवळ एक लहानसे जंगल होते. जंगलात एक मोठे झाड होते, ज्यामध्ये दोन पती आणि पत्नी कावळे त्यांच्या घरट्यात राहत होते. त्या झाडाच्या खोड्यामध्ये एक मोठा कोबरा साप राहत होता. त्या सापामुळे ते दोन्ही कावळे खूप त्रासले होते, कारण जेव्हा जेव्हा त्यांचे मुले कावळ्यांच्या अंड्यातून बाहेर पडत तेव्हा तो साप त्यांना खाऊन टाकायचा आणि ते दोन्ही कावळे काहीच करू शकत नव्हते. त्यांच्या अंड्यांना वाचवण्याकरता त्यांना काहीच करता येत नव्हते, कारण साप खूपच शक्तिशाली आणि ते कावळे खूपच कमकुवत होते. वारंवार सापाने त्यांचे अंडे खाल्ल्याने दोन्ही कावळे अस्वस्थ झाले. ते एका कोल्ह्याला जाऊन भेटले. दोन्ही कावळ्यांनी त्यांची कहाणी रडत कोल्ह्याला सांगितली आणि त्या सापाला पळवून लावण्यासाठी एक मार्ग विचारला. कोल्ह्याने उत्तर दिले, कावळ्यांनो काळजी करू नका, माझी एक योजना आहे, जेणेकरून त्या कोबरापासून आपली सुटका होईल. हे ऐकून कावळ्यांना थोडी शांतता मिळाली आणि ते कोल्ह्याला घाईघाईने विचारू लागले, हे खरंच होईल का मित्रा? आम्हाला शक्य तितक्या लवकर तो मार्ग सांग, जेणेकरून आम्ही त्या सापाला पळवून लावू. कोल्ह्याने त्यांना ती योजना सांगितली आणि म्हणाले, जवळच्या राज्यात जा आणि कोणत्याही धनवान व्यक्तीच्या घरी जा आणि त्याच्या घरून एक मौल्यवान वस्तू आणा. ती वस्तू घरवाल्यांना दाखवताना ती घेऊन या आणि सापाच्या बिळामध्ये टाकून द्या. ते ऐकताच एका कावळ्याने राज्याच्या दिशेने पळ काढला. जेव्हा तो राज्यात पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की एक राजकन्या तलावामध्ये आंघोळ करीत आहे आणि तिचे सैनिक पाण्याबाहेर तिच्या दागिन्यांवर नजर ठेवून आहेत. त्याच वेळी कावळ्याने त्याच्या सूचित त्या दागिन्यांपैकी एका सुंदर हार घेतला आणि त्या आणि सैनिकांना दाखवत त्यांचा समोर उडण्यास सुरुवात केली. जेव्हा सैनिकांनी पाहिले की एक कावळा राजकन्याचा हार घेऊन उडत आहे तेव्हा त्यांनी त्या कावळ्याचा पाठलाग सुरू केला. सैनिकांनी आरामात त्याचा पाठलाग करावा म्हणून कावळा हळूहळू उडत होता. त्या झाडावर जेव्हा तो त्याच्या घरी पोहोचला तेव्हा त्याने तो हार सापाच्या बिळामध्ये टाकून दिला आणि तो पळून दुसऱ्या झाडावर बसला. मग त्या सर्व सैनिकांनी त्या बिळातील लाकडाच्या सहाय्याने तो हार काढण्याचा प्रयत्न करू लागले. बाहेरील आवाज ऐकून झोपलेला साप उठला आणि काय चालले आहे ते पाहण्यासाठी बाहेर गेला. तेव्हा सैनिकांनी साप पाहिल्या तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि त्या आणि भाले आणि चाकूच्या सहाय्याने त्याला ठार मारले. शिकवण पहा, शत्रू कितीही ताकदवान असला तरी आपण त्याला युक्तीच्या शक्तीने हरवू शकतो. युक्ती नेहमी श्रेष्ठ असते. अशा प्रकारे कोबरा आणि कावळा ह्यांची कथा गोष्ट संपलेली आहे. जर तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा. धन्यवाद.